पनवेल शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं गजाड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केलाय पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मोबाईल शॉप हिरा मनीष अपार्टमेंट पनवेल येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून मोबाईल घर फोन व इतर मोबाईल साहित्य चोरी करून नेल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे व पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवळे आदींच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलं एका आरोपीच्या हातावर व दुसऱ्या आरोपीच्या मानेवर टॅटू असल्याचे दिसत होते सदर आरोपीबाबत गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती काढून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निलेश अनिल दामोदर समीर संभाजी धुलप व महेश प्रभाकर चवरकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख एक हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचे सोळा मोबाईल फोन एकोणीस हजार शंभर रुपये किमतीचे सहा हेडफोन स्मार्ट वॉच स्मार्ट वॉच चार्जर स्मार्ट चार्जर पॉवर बँक बी वायर नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान तीन हजार रुपये रोख रक्कम एकशे पन्नास रुपये किमतीची एक लोखंडी कटावणी व एक स्क्रू ड्रायव्हर असा मिळून दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे चाळीस रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय या गुन्ह्यातील अटक आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत सदर आरोपी हे रात्रीच्या वेळेस कटावणी व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्यानं दुकान व घर फोडून घरफोडी चोरी करतात घरफोडी चोरी करून मिळालेल्या वस्तू नाक्यावरील कामगार लोकांना विकत असतात असे तपासात निष्पन्न झालं